नमस्कार, मी जिल्हाधिकारी नंदुरबार राजेंद्र भारुड आपल्यासमोर आज जिल्ह्यातल्या ज्या पुरवठा विषयाच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी मी इथं आलो आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काही वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन दिल्यात. राशनिंग पुढे कसं करावं, 5 किलो धान्याच्या बाबतीत काही सूचना दिलेल्या आहेत, गॅस सिलेंडरबद्दल काही सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल बऱ्याच लोकांना कन्फ्युजन आहे की हे नेमकं कसं होईल. तर त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांना संक्षिप्तमध्ये माहिती देतो. राशन जेव्हा वितरित केलं जातं ते दोन पद्धतीने होते, एक अंत्योदय कुटुंबांना आणि एक प्राधान्य कुटुंबांना. अंत्योदय कुटुंब आपल्या जिल्ह्यामध्ये त्याची कार्ड संख्या आहे 1,66,098 आणि सदस्य संख्या आहे 5,36,109. ह्या कुटुंबांना दरवर्षी दर महिन्याला 35 किलो धान्य हे दिलं जातं, म्हणजे 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू. या 20 किलो तांदळाचे जे रेट आहेत ते 3 रुपये आहे आणि गहूचा रेट आहे हा 2 रुपये आहे. आणि जे प्राधान्य कुटुंब आहे ते प्राधान्य कुटुंबामधले प्रत्येक व्यक्तीचे कार्डमध्ये जेवढे व्यक्ती असेल त्या प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अशा पद्धतीने हे धान्य दिले जातात. त्या 5 किलोमध्ये परत 3 किलो तांदूळ, 2 किलो गहू आणि त्याचा रेट जो आहे तो 3 रुपये प्रति किलो तांदूळ आणि 2 रुपये प्रति किलो गहू, असं हे आपलं नॉर्मल वितरण होत असतं. आजच्या घडीला जेव्हा आपण फ्री म्हणतो आहोत तर हे जे वितरण आहे हे जे नॉर्मली जे 35 किलो अंत्योदयला आणि 5 किलो प्रत्येक व्यक्तीला प्राधान्य कुटुंबातल्या, हे नॉर्मली दर महिन्याला पूर्ण महिनाभर एप्रिल, मे आणि जून आपण जिल्ह्यातल्या सर्व ठिकाणी, आपल्या जिल्ह्यात जवळपास 1,061 हे रेशन दुकान आहेत, ह्या प्रत्येक ठिकाणी हे महिन्याचे संपूर्ण दिवस चालू ठेवणार आहोत एप्रिल, मे आणि जूनमध्ये. आता काय आहे की एकदा हे वितरण झालं त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जी स्कीम अनाऊन्स केलेली आहे की अंत्योदय असेल किंवा प्राधान्य असेल ह्या प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला 5 किलो तांदूळ हे मोफत दिलं जाणार आहे. पण हे मोफत द्यायच्या आधी तिथल्या जो कार्डधारक आहे त्या कार्डधारकाने आपलं जे नियतन आहे, जे रेग्युलर धान्य आहे ते आधी खरेदी करायचं आहे. आणि आज जिल्ह्याला, म्हणजे आज दिनांक 3 तारखेला आज जिल्ह्यात हे फ्रीचं तांदूळ जे आहे ते पोचणार आहे. 2 दिवसामध्ये त्याचं परत वितरण सुरू होईल. तर माझी जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना विनंती आहे, कुठल्याही प्रकारची अफवा पसरू नका. रेशन जेव्हा आम्ही म्हणतोय फ्री दिलं जाणार आहे तर फक्त 5 किलो जे तांदूळ आहे, जे रेग्युलर 35 किलो धान्य अंत्योदयसाठी आणि प्राधान्य कुटुंबांचं जे रेग्युलर धान्य आहे ते सोडून हे 5 किलो धान्य नंतर मिळणार आहे, म्हणजे त्याच महिन्यात मिळेल. ते एप्रिल महिन्याचं एप्रिलमध्ये, मेचं मे आणि जूनचं जूनमध्ये, हे 3 महिन्यापर्यंत ही स्कीम राहणार आहे. ह्या सर्व बाबतीमध्ये एकदा तुम्ही शिधापत्रिकेवर हे धान्य तुम्हाला मिळालं, सपोज तुमच्या शिधापत्रिकेमध्ये प्राधान्य कुटुंबामध्ये 3 लोक आहेत तर तांदूळ किती मिळेल, 3 × 5 = 15. जर शिधापत्रिकामध्ये 5 लोक आहेत तर 5 × 5 = 25. अशा पद्धतीने तांदळाचं वितरण होणार आहे. आणि हे जे टोटल आपल्या जिल्ह्यामध्ये जे एकूण व्यक्ती आहेत प्राधान्य आणि अंत्योदय असे मिळून 1,11,40,000 एवढे व्यक्ती आहेत. तर 11,40,000 व्यक्तींना जिल्ह्यामध्ये 57,012 एवढं क्विंटल तांदूळ आम्ही जिल्ह्यामध्ये आणत आहोत. प्राधान्य व्यक्तींसाठी 36,012 आणि अंत्योदयसाठी 21,000 क्विंटल. तर 57,012 क्विंटल हे आपल्या जिल्ह्यात तांदूळ येणार आहे. ते तांदूळ आमचे जे वेगवेगळे गोडाऊन्स आहे जिल्ह्यातल्या त्या गोडाऊनमध्ये उतरलं जाईल, तिथून रेशन दुकानदारांकडे जाईल. मी आपल्या माध्यमातून सर्व रेशन दुकानदारांना एवढीच विनंती करू इच्छितो, कुठल्याही परिस्थितीमध्ये अतिरिक्त पैशाची मागणी किंवा परिमाणापेक्षा जर कमी धान्य आपण दिला तर आपल्यावरती कडक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी आम्ही आज प्रत्येक तहसीलदारांना आणि जिल्ह्यातल्या सर्व समित्यांना पत्र देतो आहे. प्रत्येक दुकानातील, गावातील सरपंच, तलाठी, पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांच्या समोर हे वाटप झालं पाहिजे, नंबर एक. नंबर दोन, सार्वजनिक वाटपामध्ये कुठेही तक्रार आली, कुठेही तुम्हाला तक्रार आढळली तर तात्काळ आपल्या तहसीलदारांना संपर्क साधा, तिथं तक्रार करा. तहसीलदारांनी जर तक्रार घेतली नाही तर आमचा जो जिल्हा स्तरावरचा जो नंबर आहे 0 25 64 21 009 आणि जो आपल्याला आधी आम्ही मोबाईल नंबर दिला होता त्याच्यासुद्धा आपण व्हॉट्सॲप करू शकतात. collector.nandurbar@gmail.in इथं आपण ईमेल करू शकतात. त्या ठिकाणी ही आपली तक्रार घेतली जाईल, त्याची आम्ही सांजे चौकशी करू. आणि चौकशीमध्ये जर आम्हाला आढळलं तर सर्वात पहिले आम्ही रेशन दुकान रद्द करू आणि त्या व्यक्तीवरती महाराष्ट्र अनुसूचित वस्तू विनिमय व वितरण आदेश 1978 आणि 7 रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार रोखणे अंतर्गत कायद्यांवर FIR करण्यात येईल, कठोर कारवाई करण्यात येईल. खरं तर मित्रांनो, हा कठीण प्रसंग आहे. अशा प्रसंगी प्रत्येक NGO संस्था पुढे येत आहे, आपला सहभाग नोंदवत आहे. माझी रेशन दुकानदारांना फक्त एक नम्र विनंती आहे,
अशा कठीण प्रसंगी आपल्या जिल्ह्यातल्या कुठल्याही माणसाची कुठल्याही जनतेची लूट होणार नाही याची आपण कृपया काळजी घ्या. जे मोफत धान्य आहे जे शासनाने दिलेलं आहे तुमच्या घरातून 1 रुपया जाणार नाही आहे, पण जे शासनाने दिलेलं धान्य आहे मोफत, कृपया करून पूर्ण धान्य जेवढं त्या माणसाला भेटणार आहे 15 किलो 20 किलो 25 किलो कुटुंबाच्या संख्ये गुणिले 5 एवढं धान्य मधला 100 ग्राम 200 ग्राम सुद्धा कमी होता कामा नये याची आपण कृपया काळजी घ्या. आणि गावातील सरपंच पोलीस पाटील तलाठी ग्रामसेवक कोतवाल जे कोणी लोक असतील अवेलेबल त्यांच्या समोर समक्ष आपण वाटप करा. आम्ही हा नंतर पूर्ण जिल्ह्यातून सर्व अहवाल घेणार आहोत. माझी अशी विनंती आहे की याच्यामध्ये कुठेही काळाबाजार होणार नाही आणि जर झालं असतं आपल्याला कठोर कारवाईला समोर जावं लागेल. एवढं बोलून मी माझं शब्द 2 शब्द संपवतो. जय हिंद जय भारत.